इयत्ता नवी, प्रकरण दहा माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा आपण सर्वांनी संगणक पाहिला असेलच हाताळला सुद्धा असेल हो ना खाली दिलेली वाक्य वाचा परिचयाची वाटतील आईने ऑनलाईन रेल्वे बुकिंग केले दादाचा दहावीचा निकाल ऑनलाईन पाहिला इंटरनेटवरून ऑनलाईन खरेदी केली मामाने नोकरीसाठी ईमेलवरून अर्ज केला बाबांनी आयटी रिटर्न ऑनलाईन भरला आजच्या युगात जागोजागी संगणकाचा वापर होत आहे माणसापेक्षा काय वेगळे आहे या संगणकात संगणकाचा वेग व अचूक काम करण्याची क्षमता या महत्वाच्या गोष्टी आहेत संगणक न कंटाळता काम करू शकतो उत्तरे शोधा पहिला संगणक कधी अस्तित्वात आला संगणकाचा पहिल्यापासून आता इतकाच वेग होता का संगणकाचे कार्य कसे चालते इनपुट प्रोसेस आउटपुट आपण संगणकाला इनपुट देतो मिळालेल्या इनपुटवर तो काम करतो आपल्याला हवे असलेले आउटपुट देतो आपण इनपुट कशातून देतो आपण ज्याद्वारे संगणकाला माहिती पुरवतो त्याला इनपुट डिव्हाइस असे म्हणतात कीबोर्ड कॅमेरा माऊस ही इनपुट डिव्हाइस आहेत प्रोसेस मेमरी युनिट कंट्रोल युनिट अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट इनपुट डिव्हाइसमधून मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया केली जाते कंट्रोल युनिट हे निर्णय घेण्याचे काम करते मध्ये गणिती प्रक्रिया केल्या जातात नंतर ते मेमरी युनिटकडे पाठवले जाते तेथे ते, ते, ते साठवले जाते आउटपुट तयार झालेले आउटपुट यापैकी ज्या ठिकाणी दाखवले जाते त्यांना आउटपुट डिव्हाइस असे म्हणतात